आपण सगळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे बसलो आहे हे सगळ्यांना माहिती आहे. या संस्थेमध्ये बरेच विभाग आहेत, त्यातील महाराष्ट्र महिला व्यासपीठ या विभागातर्फे आता आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. या विभागाची संयोजिका या नात्याने मी ममता कानडे आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. या ठिकाणी माझी सहकारी संजना पवार, मला असं वाटतं की जे नवीन लोक आहेत ते सगळे संजना पवारची फोनवरती बोललेले आहेत. संजना तुम्ही थोडस पुढे या. या ठिकाणी संजना ह्या पूर्ण 11 ते 6 या वेळामध्ये खाली बेसमेंट मध्ये आपलं ऑफिस आहे, त्या ठिकाणी ते असतात. सॉरी, आऊटचे गेट पाहिजे, ग्राउंड फ्लोअरला आपलं ऑफिस आहे आणि आपले जे क्लासेस आहे ते सगळे खाली बेसमेंट मध्ये आपलं हॉल आहे, त्या ठिकाणी आपले क्लासेस उतरतात. संजना पवार आपल्याला नेहमी मदत करतील. मी स्वतः असे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा येत असते, बाकीच्या वेळेस संजना आपल्याला मार्गदर्शन करतील. ठीक आहे, थँक्यू संजना. आजचा जो कार्यक्रम आहे तो सुरू करण्यापूर्वी मला सांगायला आवडेल की नवीन बॅच आपली हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट ही जी नवीन बॅच आहे ती आपली 25 सप्टेंबरला सुरू होणार आहे. काही लोकांनी मला विनंती केली म्हणून मी थोडक्यात तुम्हाला याच्याबद्दल माहिती सांगते की या ठिकाणी आपले 28 दिवस लेक्चर चालू असतात. त्या 28 दिवसामध्ये दररोज म्हणजे सोमवार ते शुक्रवार 2 ते 5 या वेळामध्ये आपले लेक्चर्स होतात आणि हाऊसिंग सोसायटीला जे जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते सगळे विषय आपण इथे शिकवतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोऑपरेटिव्ह ॲक्ट आहे, त्या ॲक्टचे जे काही सेक्शन्स आहेत की जे हाऊसिंग सोसायटीला लागू पडतात ते सगळे सेक्शन्स आपण इथे शिकवतो. बायलॉ शिकवतो, कारण बायलॉ मला असं वाटतं की जसं हिंदू लोकांसाठी गीता किंवा ख्रिश्चन लोकांसाठी बायबल आहे तसं हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मला असं वाटतं की बायलॉ हे अगदी समोरपासून मागेपर्यंत आणि मागून समोरपर्यंत सर्वांना माहिती असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करू शकणार नाही. तर ते आपण इथे सगळं शिकवतो. पूर्ण कोर्स झाल्यानंतर आपण 4 विषयाच्या परीक्षा घेत असतो. तुम्हाला सगळ्यांना पॅम्पलेट दिलेले आहे, त्यामध्ये आपण सगळे विषय पाठीमागच्या बाजूला लिहिलेले आहेत कुठले कुठले आपण विषय शिकवतो. तर 4 पेपर्स असतात, 100 मार्काचा 1 पेपर असतो आणि ऑप्शनल त्याला ॲन्सर्स आपण प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये तुम्हाला फक्त टिक करायचं असतो आणि काही सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण असतात. या ठिकाणी क्वालिफिकेशन आपण फक्त 10वी पास ठेवलेले आहे, परंतु या विषयामध्ये जर इंटरेस्ट असेल तर आपण, मला असं वाटतं की बॅकग्राऊंड आपलं काही असेल, अकॅडमिक बॅकग्राऊंड आपलं काही असेल तरी मला असं वाटतं की आपण यामध्ये काम करू शकता. हे एक खूप चांगलं करिअर ऑप्शन होऊ शकतं. खास करून मी महिलांसाठी नेहमीच सांगते की बऱ्याचदा असं होतं की काही महिला BA, BCOM, BSc झालेल्या असतात, त्यांचं लग्न होतं, त्यापूर्वी त्या काहीतरी काम करत असतात, पण लग्नानंतर प्रत्येक स्त्री ही प्रायोरिटी आपल्या कुटुंबाला देते, आपल्या मुलांना देते आणि मग ती जॉब करत नाही. परंतु ॲट द एज ऑफ 35 or 40 अशी परिस्थिती निर्माण होते की मुलं मोठे झालेले असतात आणि स्त्रीला असं वाटतं की मी घरी बसून काय करते. खास करून मला स्वतःला असं वाटतं की आपले जेव्हा मुलं शाळेत जायला लागतात, बाहेरच्या जगामध्ये जातात, तेव्हा जी आई घरी असते त्या आईला ते असं म्हणतात की तू तर घरी असते, तुला काय माहिती आहे की बाकीच्या बाहेरच्या जगामध्ये काय चालू आहे. आणि असं जेव्हा मुलं म्हणतात तर मला स्वतःला हे फार वाईट वाटतं की जी आई आपलं शिक्षण, आपलं करिअर आपल्या मुलांसाठी बाजूला टाकते, तीच मुलं त्या आईला असे म्हणतात की तू घरी असते, तुला काहीच माहिती नाही आहे. तर असं आपल्या आईने ऐकायला लागू नये म्हणून खरं म्हटलं तर हा कोर्स मी सुरू केला की इंडियामध्ये पार्ट टाईम जॉब्स अवेलेबल नाही आहेत. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण पूर्ण 8 तास आपल्याला काम करायचं नाही आहे, पण थोडं आपल्याला काम करायचं आहे, 3 तास 4 तास. बऱ्याचशा हाऊसिंग सोसायटी अशा आहेत की ज्यांना पार्ट टाईम मॅनेजर्स लागतात, किंवा काही सोसायट्या अशा आहेत की ज्यांना अल्टरनेट डे सुद्धा मॅनेजर आले तरी चालणारे असतात. तर अशा सगळ्या सोसायट्यांमध्ये जॉब मिळू शकतात. त्याशिवाय काही लोक VRS घेतात. बऱ्याचदा असं होतं की दररोजचं तेच जीवन आणि 30-30 नोकरी असं म्हणून लोकांना असं वाटतं की नाही आता मला VRS घ्यायचं आहे. लोक VRS घेतात 20 वर्षाचा जॉब झाल्यानंतर.
एखाद दोन महिने एन्जॉय करतात, तिसऱ्या महिन्यापासून बोर व्हायला लागतं आणि त्यांना वाटतं की अरे बापरे मी उगीच बी आर एस घेतला, मला काहीतरी परत करायचं आहे. तर अशा लोकांसाठी सुद्धा हे खूप चांगलं ऑप्शन होऊ शकतं. आणि मी तर असं म्हणेन की यंग लोकांसाठी सुद्धा ज्यांनी त्यांचं कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, ज्यांचं लॉ बॅकग्राऊंड आहे, त्यांच्यासाठी हा अत्यंत चांगला ऑप्शन आहे, अत्यंत चांगलं करिअर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये कमीत कमी 60,000 हाऊसिंग सोसायटीज आहेत आणि या सगळ्या हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करण्यासाठी एक तज्ज्ञ मॅनेजरची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर काम करायचं असेल तर स्काय इज द लिमिट हे मी यामुळे सांगू शकते की आमचे अभयकर अगदी मान देवला होता त्या की त्यांना त्यांच्या अनुभवातून लक्षात आलेलं आहे की जे ह्यामध्ये शिकतात, ज्यांच्याकडे हे नॉलेज आहे, त्यांना बऱ्याचशा सोसायट्यांमधून काम मिळू शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्हाला पॅम्पलेट दिलेलं आहे, ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी आजच संजना पवार यांच्याकडे पैसे देऊन नोंदणी करावी. कारण आम्ही जास्तीत जास्त 25 ते 30 लोक घेतो. त्याचं पण कारण एकच आहे की इंटरॲक्टिव्ह सेशन्स सगळे असले पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण ऐकतो, आपण शिकतो, परंतु आपल्याला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर खूप जास्त गर्दी असेल, खूप जास्त लोक असेल, तर मग आपल्याला प्रश्न विचारता येत नाही, फॅकल्टीला पण तेवढा वेळ देता येत नाही. म्हणून आम्ही 25 ते 30 लोक घेतो की जेणेकरून जर लोकांना काही प्रश्न विचारायचे असेल, काही त्यांना सांगायचं असेल तर फॅकल्टी पण सांगू शकतील आणि त्यांचं समाधान होऊ शकेल. अजून जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. इंटरवल पण होणार आहे, 4 वाजता चहाचा ब्रेक आहे, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही विचारू शकता. काही आमचे एक्स्टुडंट आले आहेत, त्यांच्याशी तुम्ही इंटरॅक्शन घेऊ करू शकता. त्यानंतर आपण आजच्या विषयाकडे वळूया. आजचा आपला विषय आहे इन्कम टॅक्स आणि म्हणजे हाऊसिंग सोसायटीमधला इन्कम टॅक्स हा आपण पहिल्यांदा घेतो आहे आणि GST हे पण घेतो आहे. बऱ्याचदा असं होतं की हाऊसिंग सोसायटीतल्या लोकांना असं वाटतं की हाऊसिंग सोसायटीचा इन्कमच नाही आहे तर मग कशाला रिटर्न फाईल करायचा, टॅक्स भरायची गरज आहे का, असे बरेचसे प्रश्न असतात. त्यानंतर GST सगळ्यांना माहिती आहे की जरी GST सुरुवात होऊन आता 1 वर्षाचा काळ लोटून गेलेला आहे, बरेचसे लोकांचे प्रश्न सुटलेले आहे, पण तरीसुद्धा हाऊसिंग सोसायटीला GST लागू होतो की नाही, होतो तर कसा होतो, नाही केलं तर काय होणार, असे अनेक प्रश्न आहेत की जे आपण आजचे आपले फॅकल्टी आहे, आपले जे मार्गदर्शक आहेत अजित जोशी सर यांच्यातर्फे आज आपण शिकणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा अजित जोशी सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सरांची ओळख सांगायची म्हटली तर खूप मोठी आहे, पण मी अगदी थोडक्यात सांगणार आहे की सरांना तुम्ही कदाचित मराठी चॅनल्सवरती चर्चेमध्ये किंवा काही इंग्लिश चॅनल्सवरती पण बघितलं असेल, कारण की इन्कम टॅक्स आणि GST ह्याच्यामध्ये त्यांचं खूप मार्गदर्शन बऱ्याचशा चॅनल्सवरून होत असतं. त्यानंतर मराठी वर्तमानपत्र, लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, सकाळ आहे, अशा सगळ्या पेपर्समधून त्यांचे आर्टिकल्स वेळोवेळी प्रसिद्ध होतात. ते आर्थिक सल्लागार म्हणून पण काम करत असतात. आणि त्याशिवाय असं सोशल वर्क म्हणून ते ॲक्च्युली ते प्रोफेसर आहेत आणि ते स्वतः आत्ता PhD पण करतात आहे. कॉमर्स त्यांचं बॅकग्राऊंड आहे, BCom MCom त्यांनी केलं आहे, CA केलेलं आहे आणि आत्ता ते सध्या PhD पण करतात आहे. मला स्वतःला असं वाटतं की जो स्टुडंट असतो तो आयुष्यभर शिकतच राहतो आणि तो शिकत असताना तो दुसऱ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो, कारण की तो स्टुडंटची जी डेफिनेशन आहे ती पण त्यांना माहिती असते आणि प्रोफेसरची पण डेफिनेशन त्यांना माहिती असते. त्यामुळे अजित जोशी सर खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतील याची मला खात्री आहे. त्यांचे लेक्चर्स आम्ही असेच वेळोवेळी अरेंज करत असतो. आज मुद्दामून त्यांना इथे बोलवण्याचं दुसरं एक कारण म्हणजे आता GST बऱ्यापैकी आपण समजून घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण काम करत आहोत, काही आमचे एक्सपिरियंट आलेले आहे की जे हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करतात आहे, काम करत असताना त्यांना काही प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आलेले आहेत. त्यांनी खास आम्हाला रिक्वेस्ट केलेली होती की GST आणि इन्कम टॅक्समध्ये परत एकदा आम्हाला थोडेसे काही प्रश्न आहेत, तर आपलं सरांचं लेक्चर झाल्यानंतर आपण प्रश्न उत्तरं पण घेणार आहोत. फक्त माझी एकच विनंती राहणार आहे की सरांचं लेक्चर कम्प्लीट होईपर्यंत कोणीही मध्ये इंटरफेअर न करता प्रश्न विचारू नये, कारण की माझी खात्री आहे की सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या शेवटच्या लेक्चरपर्यंत म्हणजे तुम्हाला मिळणारच आहे, पण तरी जर नाही मिळालं तर आपण ते प्रश्न घेणार आहोत.
कारण की थोडीशी लिंक मला असं वाटतं. अच्छा, सर म्हणतात की मी मध्ये पण बोलेन, पण बघा तुम्ही म्हणजे जास्त मध्ये मध्ये डिस्टर्ब न करता सरांचं पूर्ण ऐकून घ्यावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन. या ठिकाणी आपण सगळेजण आलात आणि आमच्या या आवाहनाला तुम्ही प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी माझ्या स्वतःच्या वतीने आमच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे आपले सर्वांचे आभार मानते आणि अजित जोशी सरांना विनंती करते की आजचं त्यांनी मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद. मॅडम म्हणाले तसं खरं आहे थोडं की बोलताना मध्ये झाला प्रश्न होता, कधी कधी लिंक थोडी तुटते, पण माझं मी तुम्ही हातवर करा फक्त डायरेक्ट सुरू करू नका, मला जसंही मध्ये योग्य वेळ येईल तसं मी तुम्हाला संधी देईन. माझ्या लक्षात राहील. थोडा आवाज आणि या सगळ्याचा प्रॉब्लेम होता, प्लीज कोऑपरेट करा, थोडं बरं नाही. ओ येस, आय विल ट्राय अँड बी ट्रिलिंगुअल. इंग्लिश, मराठी, हिंदी, आय विल ट्राय अँड talk in all the three languages. How many of you cannot understand Marathi at all? No. सगळेच मराठी आहे. मदर टंग मराठी नसलेले किती लोक आहेत? बट यू विल बी एबल टू अंडरस्टँड. सो आय विल बी टॉकिंग मिक्स मराठी इन द इंग्लिश, लेट्स सी. अँड द प्रेझेंटेशन इज एंटायरली इन इंग्लिश, पण बोलताना मी आय कीप ऑन स्विचिंग. एनिवे, सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स अंडरस्टँड समथिंग बेसिक, की टॅक्सेशनमध्ये दोन प्रकार आहेत. वी ऑल मस्ट हॅव हर्ड ऑफ इट. वन इज डायरेक्ट टॅक्स अँड वन इज इनडायरेक्ट टॅक्स. विदाऊट गोईंग टू मच इन टू डिटेल, लेट्स क्विकली लुक ॲट इट, वॉट इज डिरेक्ट टॅक्स अँड वॉट इज इनडायरेक्ट टॅक्स. वेन एनी पर्सन ऑर एंटिटी पेज टॅक्स आउट ऑफ हिज ऑर हर ओन पॉकेट टू द गव्हर्नमेंट डिरेक्टली, इट इज डिरेक्ट टॅक्स. अँड वेन वी पे इट ऑन द इन्कम दॅट वी अर्न, इट इज इन्कम टॅक्स. It is as simple as that. We have about 2.5 hours with us, so it will not be possible for me की प्रत्येक गोष्ट अगदी खूप खोलात जाऊन किंवा हे असं शक्य होणार नाही. मी इव्हन सी ए फायनलला सुद्धा जेव्हा कोऑपरेटिव्हचा टॅक्स शिकवतो त्याला मला जवळजवळ 6 तास लागतात. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू क्रॅम इट विद इन 2.5 hours. सो वी विल बी टचिंग, बट आय विल मेक शुअर की मी जे इथे बोलतोय त्याच्यावर पुढचं तुमचं तुम्हाला करणं शक्य होईल. अँड लाईक माय अदर स्टुडंट्स, यू ऑल आर ग्रोन अप, यू ऑल आर मॅच्युअर एक्सपिरियन्स. सो खूप खोलात न जाता, बट ॲट द सेम टाइम आय विल ट्राय टू टच अप ऑन एव्हरीथिंग विच इज रेलेवंट अँड इम्पॉर्टंट. सो ॲज आय से, वेन यू पे डिरेक्टली टू गव्हर्नमेंट आउट ऑफ युअर ओन पॉकेट्स फॉर द इन्कम दॅट यू हॅव अर्न्ड, दॅट इज डिरेक्ट टॅक्स ऑर इन्कम टॅक्स. बट इन केस ऑफ इनडिरेक्ट टॅक्स, समवन कलेक्ट्स इट, सेलर कलेक्ट्स इट फ्रॉम बायर अँड देन सेलर पेज इट टू द गव्हर्नमेंट. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड इनडिरेक्ट. बर्डन किसके ऊपर आहे? बायर के ऊपर है, क्योंकि टैक्स कौन भर रहा है? बायर भर रहा है. लेकिन वो गवर्नमेंट को नहीं दे रहा है, वो डायरेक्ट रिलेशनशिप नहीं है. सेलर वो उठाता है और फिर गवर्नमेंट को देता है. सो प्रायर टू जीएसटी वी हैड 3 different types ऑफ इनडायरेक्ट टैक्सेस. प्राइमरीली वो जो कहा जाता है 18 taxes थे, 20 taxes थे, दैट इज ऑल ट्रू, दैट इज ऑल राइट, बट प्राइमरीली 3 taxes थे. एक जिसे मैन्युफैक्चरिंग पे जो एप्लीकेबल होता है, when you produce something that will become or that used to become applicable, that was called excise. Dusra, jo maal yani goods beche aur kharide uske upar applicable hota tha, that was called sales tax. And the last one was applicable on providing services, jo pehle cooperative societies ko bhi applicable tha, that is called service tax. इसके बावजूद और कई सारे छोटे मोटे टैक्सेस, ऑक्ट्रॉय इज देयर, एंटरटेनमेंट टैक्स इज देयर, एटसेट्रा, सो मेनी स्मॉल टैक्सेस वर देयर एंड सम ऑफ देम स्टिल कंटिन्यू. फॉर एग्जांपल, वन मेजर टैक्स व्हिच स्टिल कंटिन्यूज फॉर ऑल ऑफ अस एंड व्हिच इज वेरी मच रेलेवेंट फॉर कोऑपरेटिव सोसायटी इज ऑफ कोर्स स्टॅम्प ड्यूटी. दॅट इज व्हेरी मच देयर, देर इज नो चेंज इन स्टॅम्प ड्यूटी, दॅट इज स्टिल ऍप्लिकेबल. सो बट अ लॉट ऑफ अदर टॅक्सेस आर क्लब टुगेदर अँड नाव वी आर कॉलिंग इट ॲज अ गुड्स अँड सर्विस टॅक्स ऑर जीएसटी. बट जीएसटी डज नॉट इंटीग्रेट ऑल द टैक्सेस. ये जो आपको बताया गया है वो सही नहीं है कि सारे के सारे बाकी इनडायरेक्ट टैक्स एक हो गए. देर इज नो वन नेशन वन टैक्स और एनीथिंग, वी स्टिल हैव सेवरल अदर टैक्सेस. इन फैक्ट इवन एक्साइज एंड सेल्स टैक्स कंटिन्यूज के जहां तक सवाल आता है पेट्रोलियम प्रोडक्ट का या एल्कोहल का, इवन अदर थिंग्स आर ऑल्सो कंटिन्यूइंग, दीज ओल्ड टैक्सेस आर ऑल्सो कंटिन्यूइंग. But largely, a lot of, you can say almost about 80-85% of transactions in economy are clubbed together under a single umbrella
विच इज गुड्स एंड सर्विस टैक्स, लेकिन उसकी तरफ मैं थोड़ा बाद में जाने वाला हूँ, पहले मैं इनकम टैक्स पे फोकस करूंगा. So, सबसे पहली बात यह है कि there is something called principle of mutuality. I'll tell you what it is. यहाँ पे I can see that there are about, I can say 70, 60, 70 odd people sitting in front of me. Suppose if we decide that, of course, Kanade Madam and Sanjana Madam are going to provide us coffee and everything, no doubt on that. But let us say we decide that we also want pizza. So we all contributed say 50 rupees and we ordered for say 30 pizza, 20 pizza. Now, when we all contribute 50 rupees, say from 60 people, it comes to 3000 rupees. बराबर है 3000 रुपए आपने बड़े जमते. आता है 3000 रुपए इनकम आए का? Is a question. For the entity, all of us together, automatically form an entity. Is that an income? 3000 rupees an income of the entity? No. Why not? There is no profit. So the first misunderstanding is that there has to be profit. असं काही नाही. प्रॉफिट कॅन ऑल्सो बी निगेटिव्ह, प्रॉफिट कॅन ऑल्सो बी लॉस. सो इट इज ओके. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. सपोज या 3000 रुपयात ना वी बॉट पिझ्झा फॉर ओनली 2900, 100 रुपीज इज लेफ्ट. इज दॅट अन इन्कम? इज दॅट अन इन्कम? ओके, लेट मी टेक अनदर एक्झाम्पल. आय स्टार्टेड अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी in which you all participated. All of you contributed 100 rupees. So I have, 1000 rupees. So I have 60,000 rupees. In those 60,000 rupees, I purchased some goods and sold them. And I got 2,000 rupees fayda zala. Question number one, is it income? Yes. Now the same situation I am saying, that apan sagyani contribute karun pizza magavla and 100 rupees fayda zala. Is that income? No. Why not? What is the difference? Yeah, कन्झम्पशन केलं ना आपण. करेक्ट. म्हणजे यालाच प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअलिटी म्हणतात. राईट. व्हॉट इज म्युच्युअलिटी? म्युच्युअलिटी इज वी ऑल आर कॉन्ट्रीब्युटर्स एज वेल एज पार्टिसिपेटर्स. आपणच सगळ्यांनी वर्गणी काढली आहे आणि आपणच सगळे त्याच्यातनं एन्जॉय करतो. देर इज नो आउटसाइडर. द मोमेंट वी डिसाइड टू प्रोव्हाइड इट टू आउटसाइडर, देन देर मे बी अ क्वेश्चन ऑफ entity and all other questions will come, income may come, income tax may come, etc. But we all are contributors as well as participators of benefit. That is called principle of mutuality. म्हणजे काय तर आपल्यातल्या आपल्यातच आपण पैसेही गोळा केले आणि त्या पैशाचं युटिलायझेशनही आपल्यातल्या आपल्यात केलं फ्रॉम दॅट कॉमन फंड दॅट वी ऑल हॅव कलेक्ट. आय होप यू आर विथ मी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज व्हॉट इज कोऑपरेटिव्ह? You all contribute, yes, and you all run the affair for yourself. Are you getting me? Yes. So the very first part is that it is not the income of a cooperative society will not be taxable in lot of cases. कुठल्या केस मध्ये एवढा? ज्या वेळेला तुम्ही सगळे मेंबरशिप देता, काहीतरी मेंबरशिप फीज देता ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी, हाऊसिंग कोऑपरेटिव्हचे तुम्ही मेंबर आहात म्हणून तुम्ही काहीतरी देता आणि त्याच्यातून हाऊसिंग कोऑपरेटिव्हचा मेंटेनन्स पाहिला जातो, त्यावेळेला दॅट इज नॉट अन इन्कम ॲट ऑल, बिकॉज व्हॉट इज ऍप्लिकेबल इज प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअलिटी. एम आय क्लिअर? सो बेसिक जी कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक मेंबरला द्यावं लागतं त्याच्यावर इन्कम नाही. इनफॅक्ट you will be surprised to know, madam, that it is a matter of dispute whether cooperative society should file the return also or not. It is a matter of dispute. Because just म्हणजे हे खरं ऍप्लिकेबल नाही, बिकॉज वी विल नॉट गो बाय दॅट अझम्पशन वेदर टू फाईल रिटर्न. कुठल्या केसमध्ये फाईल करायला लागतो ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं फाईल करायचं. अनलेस तुम्हाला कोर्ट कचेरीमध्ये जर इंटरेस्ट असेल तर दॅट देन दॅट्स फाईन. मग ते तरी पण मग तुम्ही माझ्याकडे म्हणजे मला फी तरी मिळेल त्याच्यामध्ये. पण ऑफकोर्स आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट वे. त्याच्यामुळे मी हे जस्ट माहिती म्हणून सांगतोय. पण हू हॅज टू फाईल द रिटर्न? पर्सन हॅज टू फाईल द रिटर्न. आणि पर्सनच्या डेफिनेशन मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी नाही. तर कोऑपरेटिव्ह सोसायटीला एओपी म्हणतात, परंतु इट इज एओपी म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन. पर्सनच्या डेफिनेशन मध्ये इंडिव्हिज्युअल, सोल प्रोप्रायटर म्हणजेच इंडिव्हिज्युअल, फर्म, कंपनी, ट्रस्ट, त्याच्यानंतर ऑल अदर आर्टिफिशियल ज्युरिडिक्शनल पर्सन हे सगळे येतात, पण कोऑपरेटिव्ह सोसायटी येत नाही. आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन पण नाहीये, एओपी पण नाहीये, बीओआय म्हणून एक प्रकार असतो, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल.
हे पण नाहीये सबब कोऑपरेटिव्ह सोसायटीला रिटर्नच फाईल करायची गरज नाही असा एक प्रवाद आहे. दॅट इज वन स्ट्रीम ऑफ थॉट विच बिलीव्ह दॅट देर इज नो नीड टू फाईल द रिटर्न फॉर कोऑपरेटिव्ह. ऑफकोर्स देन माय लेक्चर विल बिकम रिडंडंट सो वी विल नॉट गो बाय दॅट अझम्पशन. पण रिटर्न वगैरे फाईल करण्यापर्यंत आपण नंतर जाऊ. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज इन्कम. सो द डे टू डे कॉन्ट्रीब्युशन द मंथली कॉन्ट्रीब्युशन दॅट यू आर मेकिंग टू कोऑपरेटिव्ह सोसायटी इज नॉट इन्कम ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. कॉन्सिक्वेंटली देर इज नो टॅक्स ऑन. And why not? By the principle of mutuality. म्हणून माझा इन्कम टॅक्सचा जो भाग आहे तो खूप थोडक्यात संपणार आहे. जीएसटीचा जो भाग आहे तो जास्त चांगला आहे. आता आपण नंतर त्याच्याकडे वळू. सो फॉर एक्झाम्पल इंटरेस्ट ऑन डिलेड पेमेंट्स अगेन सेम प्रिन्सिपल मेंबर कडनंच घेतलं जातं आणि मेंबर कडेच वापरलं जातं. नो टॅक्स. नॉन ऑक्युपन्सी चार्जेस सेम प्रिन्सिपल. आता याच्यामध्ये थोडा डिस्प्यूट आहे. There are some dispute areas, for these two areas are disputed. Ek stream of thought asa mante ki non-occupancy charge means that the member is not occupying. Means he is not enjoying the benefits. So he is not a participator, he is only contributor. Lakshya yate na mi kay mante. There has to be contributor as well as participator. Apan asa ja samjha tharlo ki sagyani contribute karayacha. However, Kanade madam and Sanjana madam are not going to eat. And we are charging them specifically for not eating. Then in that case, it will be income. Ashi ek stream of thought hai. There is, and same thing applies to parking charges. Current te kahi exclusive lokanna milte, that is not given to everyone. So there is a stream of thought which believes that these two charges fall outside the ambit of principle of mutuality. There is another stream of thought which says that ultimately whatever services are given, they are given. शेवटी पार्किंग चार्जेस काय फक्त एकालाच मिळावे असा रूल नाही. कोणीतरी त्याचा फायदा घेतं आणि कोणी कोणी घेत नाही. सो म्हणजे काय आहे की अव्हेलेबल एखादी गोष्ट सगळ्यांना आहे पण एखाद्याने तो फायदा न घेण्याचं ठरवलं असेल तर हाऊ विल दॅट ब्रीच द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअलिटी. समथिंग इज अव्हेलेबल टू एव्हरीवन. एव्हरीवन कॅन ऑक्युपाय. आय हॅव मेड चॉईस ऑफ नॉट ऑक्युपाय. Everyone can get parking charges, but everyone can get parking space, but I have made a choice of not going for a parking. In that case, how will you say that principle of mutuality is breached? It is not breached. It is available to everyone. This is another stream of thought. So there is some amount of dispute here. I would recommend to go by case to case basis. Ki kai exact amount hai, kai, what is the transaction happening, how is it happening, what are the charges, etc. So that we have to discuss case to case basis. These two are somewhat areas of dispute. Now there are some other areas of dispute, some other areas where there is no dispute. That income is definitely chargeable to tax. So the very first thing is letting out premise to outsider again, not to the members. So if you have your terrace, many societies have auditoriums, definitely that is income. There is no dispute on that. Because there you are providing facility to outsider. Right? You are not providing it for yourself. Contributor, participator, both are not same. Whatever amount is contributed by someone else and he is not participating in entire amount, right? त्याच्यात प्रॉफिट जनरेट होतो, बरोबर आहे. सो लेटिंग आउट ऑफ प्रिमाइस इज डेफिनेटली एन इनकम. ऍडव्हर्टिजमेंट होल्डिंग. नो देर इज व्हेरी इंटरेस्टिंग केस लॉ हियर. आय डोंट एक्झॅक्टली हॅव आता मुद्दा मांडला बिकॉज यु नो केस लॉ जनरली कीप ऑन इरिटेटिंग पीपल. कॉम्प्लिकेटेड नावं बिगो त्यापेक्षा मी ती स्टोरी सांगतो. स्टोरी अशी आहे. आता ऍडव्हर्टिजमेंट ओके आय एम व्हेरी सॉरी मी थोडासा त्याला एक स्टेप मागे जाऊन लेट मी अंडरस्टँड वेदर यू नो समथिंग कॉल्ड सोर्सेस ऑफ इन्कम. आर यू अवेअर ऑफ दिस? नो. सो लेट्स डिस्कस दॅट फॉर अ व्हाईल बिफोर आय गो फॉर दिस. राईट. इन्कम टॅक्स. इन इन्कम टॅक्स इन्कम इज टॅक्स्ड. व्हेरी सिम्पल. बट व्हॉट इज इन्कम? सो there are five sources of income as per income tax act. Number one, income from salaries. Definitely cooperative society is out of it because no society can get salary. No body corporate can get salary. Salary can be earned only by individual. Tamoy cooperative society la salary nakki nahi hai. So let's not discuss it at all. Second thing is income from house property. आता या हाऊस प्रॉपर्टीमध्ये एक्सपेक्टेड काय आहे? स्ट्रक्चर बिल्डिंग विथ लँड अपर्टनंट टू इट. म्हणजे जमिनीवर उभं असलेलं कुठलंही स्ट्रक्चर त्याच्यापासून मिळालेलं इन्कम इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. थर्ड इज
is income from business profession, which is very simple to understand. What we call as PGBP, that is profits and gains of business and profession. Very simple to understand. If you are doing a business or if you are doing a profession, then whatever income you earn from it is income from business profession. At a cooperative society, again, cannot do profession. Am I right? Because profession can be done only by an individual. You can't say XYZ cooperative society is a lawyer. No, it cannot be. It is a body corporate. Correct? So income from business. Third source. Are you with me? Fourth source is called as capital gains. Means you have some property, some type of property. Now the most popular, दोन example वे खूप popular आहेत कारण तुमच्या भी सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक जण कुठे ना कुठे त्याच्या contact मध्ये येतो. One is house property and another is shares. But capital gain is not restricted to this. इतर गोष्टी पण त्याच्यात येतात. Again, cooperative society is very unlikely. I think आत्ता मला वाटतं जर चुरी सर असतील किंवा कोणी असेल तर आत्ता मला वाटतं cooperative society जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला त्यांनी अलाव केलेलं आहे. बट अगेन दॅट्स ऑल्सो व्हेरी रिस्की थिंग फॉर कोऑपरेटिव्ह टू डू. आणि आय एम शुअर की तुमच्या माहितीत अशा कुठल्या कोऑपरेटिव्ह नसतील फारशा की जे शेअर्स अँड म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत असतील. सो कॅपिटल गेन सुद्धा फारच क्वचित कोऑपरेटिव्हला ऍप्लिकेबल होतो. लेट्स कीप इट असाइड. फिफ्थ इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, ज्याच्यामध्ये टिपिकली ज्या दोन तीन गोष्टी येतात त्याच्यात एक येतं इंटरेस्ट आणि एक येतं गिफ्ट. अगेन कोऑपरेटिव्ह सोसायटीला गिफ्ट देणे एवढं कोणी चॅरिटेबल नाही आपल्याकडे. सो लेट्स गो बाय इंटरेस्ट. करेक्ट. दीज आर द फाईव्ह सोर्सेस. आता एखादं इन्कम कुठल्या सोर्सच्या अंडर आहे हे मॅटर करतं. का मॅटर करतं आहे काही. फॉर एक्झाम्पल इफ आय से मोबाईल टॉवर्स असतात, राईट? A lot of cooperative societies may have mobile towers. एकच मिनिट, आम्ही ते सगळ्यात एंडला घेतलं. बट लॉट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज मे हॅव मोबाईल टॉवर्स. आता मोबाईल टॉवर रेंट आउट करणं हे इन्कम फ्रॉम बिझनेस म्हणायचं का इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणायचं, हा क्रुशियल प्रश्न. आधी का क्रुशियल प्रश्न आहे ते सांगतो, मग काय म्हणायचं ते. तो क्रुशियल प्रश्न याच्या करता आहे की इफ यू फॉल अंडर हाऊस प्रॉपर्टी देन यू गेट 30% स्टँडर्ड डिडक्शन. 30% स्ट्रेट मायनस होतो, विच इज नॅचरली बेनिफिशियल टू यू. बिझनेस प्रोफेशन मध्ये गेलं तर एक्सपेन्स मायनस होतात. पण एक्सपेन्स काय असणार, टॉवर बांधून झाला तर सोसायटीला कसले एक्सपेन्स आहेत? काहीच एक्सपेन्स नाही. जी कुठली मोबाईल एजन्सी असते ती तुम्हाला टॉवर बांधून देते एकदा, आणि तो बांधून दिल्यानंतर मेंटेनन्स वगैरे ती मोबाईलची कंपनी करते, तुम्ही तर काहीच करत नाही. सो ते एक्सपेन्स डिडक्ट व्हायला काही एक्सपेन्सेस नाही आहेत. सो समजा तुम्हाला एखाद्या कंपनीने 10 लाख रुपये दिलेले असतील. If you fall under income from house property, by default 3 lakh rupees is reduced from that 10 lakh and only 7 lakh is considered for taxation, which is a benefit. And that is why wherever there is a benefit, there is a dispute. Income tax says, no, this is income from business. Society says, no, this is income from house property. Hey, itparyant aahot na apan. Are we together? Yes. Are you following me so far? Yes. आपण त्याच्याकडे येऊ. लेट्स गो स्टेप बाय स्टेप. सो द फर्स्ट पॉइंट इज यू ऑल अंडरस्टँड दिस फाइव सोर्सेस ऑफ इन्कम. कॅन आय से सो? ऍडव्हर्टिजमेंट होर्डिंग्स फॉल अंडर इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशन बिकॉज वी डोंट लेट आउट द स्पेस ऑफ बिल्डिंग. त्याच्यावर आपण कन्स्ट्रक्ट करतो आणि ते जे होर्डिंगची जी चौकट आहे तेवढी फक्त आपण देतो, म्हणून ते इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशन मध्ये जातं. But in my opinion, that is still a matter of dispute. Ja kutla cooperative society chi huge amount of agriculture, sorry, advertisement holding madna income ahe, kadachit koni na koni yachat case madhe jail ani kadachit to decision vegla yeu shakto. As of now, it falls under income from business profession. Or income from business. Again, are you with me? As far as FD interest vagare tumhi vicharat hota, as far as interest is concerned, so long as you get it from other cooperative societies or cooperative banks, इट इज कम्प्लिटली एक्झाम्पल. त्यामुळे बऱ्याचशा सोसायट्या प्रेफर करतात की महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मध्ये एफडी ठेवणं किंवा इतर कोऑपरेटिव्ह बँक मध्ये एफडी ठेवणं बिकॉज द इंटरेस्ट इज कम्प्लिटली एक्झाम्पल. इफ यू डोंट कीप इट इन दिस स्पेसिफाईड इन्स्टिट्यूशन देन द इंटरेस्ट इज टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. का अदर सोर्सेस? कारण तुम्ही असं नाही म्हणू शकत की एफडी ठेवणं हा कोऑपरेटिव्ह सोसायटीचा बिझनेस आहे. कॅन यू से दॅट? नो. सो इट इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. Then we have agriculture. Can cooperative society have agricultural income? On the terrace, yes. Terrace, yes.
So you know what? But in any case, suppose it is not acceptable. Otherwise also it is not acceptable. No. My question is, can you say that you are having an agricultural income in Mumbai? Yes, you are selling the compost. Yes. Okay. Now you all are correct, but let me clarify the fine points in this. If you are talking about what is agricultural land, then in the city limits and within certain kilometers of city limits, etc., is not an agricultural land. So tumcha society cha samor angad hai, but you can't call it agricultural land. But if you are growing vegetables there, or fruits, or flowers, बरेच सारे कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये कोकोनट असतात किंवा फ्लॉवर्स असतात किंवा कंपोस्ट असतं किंवा इतर वेजिटेबल्स असतात, स्पेशली इफ द सोसायटी इज बिग. आय थिंक मॅडमच मला सांगत होत्या की काही ठिकाणी खूप चांगलं त्यांनी बागा वगैरे त्यांच्याच सोसायटीला अवॉर्डही मिळालेला आहे, इफ आय एम नॉट मिस्टेक. इन ऑल दोज केसेस द इन्कम इज ऍग्रिकल्चरल इन्कम अँड देअरफोर नॉट टॅक्सेबल. लक्षात आलं मी काय म्हणतो? सो लँड मे नॉट बी ऍग्रिकल्चरल लँड, बट इन्कम इज, अँड ऍज द जेंटलमन देअर सेड व्हेरी करेक्टली, इवन इफ तुम्ही गच्चीत जरी केलं किंवा बाल्कनीत केलं, म्हणजे ऍक्च्युअली देअर इज नो लँड, यु आर नॉट डुईंग इट ऑन लँड, राईट? समथिंग यु आर डुईंग ऑन अ टेरेस किंवा तुम्ही बाल्कनीत केलं, तर इट्स नॉट ऑन लँड. इवन देन इट इज ऍग्रिकल्चरल इन्कम अँड ऍज सच इट इज एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स. आर यू विथ मी? यस सर. Mobile tower, as I was telling you, there is a case law and it is established that income from mobile tower is income from house property. कारण तुम्ही तुमच्या बिल्डिंगचा एक भाग लेट आउट करते. यू आर लेटिंग आउट अ पोर्शन ऑफ युअर बिल्डिंग, यू आर नॉट कन्स्ट्रक्टिंग टावर. एम आय राईट? आर यू कन्स्ट्रक्टिंग टावर? नो. यू आर सेइंग दिस कॉर्नर इज अवेलेबल, कन्स्ट्रक्ट युअर टावर अँड यूज इट अँड गेट पेड फॉर. सो कॉन्सिक्वेंटली द टावर इज अपर्टनंट टू ऑर indivisible part of your building, and therefore that falls under income from business, income from house. Now let us look at computation. So ata tumcha, before I go further, tumcha ase lakshat yeil, lot of cooperative societies will never fall under income tax, because lot of cooperative societies, typically smaller, agdi aaj 10 societies se sudha very cluster aslo tari typically tyancha kade income kay asto, to member chi contribution is the maximum part, राईट? आणि त्याच्याशिवाय एफडी वरचा इंटरेस्ट जो टिपिकली कॉपरेटिव्ह बँक मध्येच ठेवलेला असतो, सो तुम्हाला टॅक्सेबल होत नाही. सो लॉट ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज फॉल आउटसाइड द नेट ऑफ इन्कम टॅक्स अँड दे डोंट हॅव टू पे टॅक्स, दे डोंट हॅव टू पे इट, फाईल इट. हॉवेवर फॉर दोज सोसायटीज हु डू फॉल विद इन द ऍम्बिट ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट, एक तर त्यांना बिझनेस इन्कम असेल तर स्ट्रेट 50,000 चं डिडक्शन आहे अंडर सेक्शन 80P. Of income tax. Okay, so again, before I discuss all of this, understand something about income tax. Income tax the logic adhi samjun ghayla pahije, karan te aapla day to day logic peksha vegare. If I buy this mobile for 10,000 rupees and if I sell to dear Mahesh here for 12,000 rupees, then I make 2,000 rupees profit, which is my income. Am I right? Income tax act says no. Income tax act says युअर इन्कम इज 12,000, मीन्स आपण ज्याला सेल्स म्हणतो इन्कम टॅक्स त्याला इन्कम म्हणतो. आणि मग इन्कम टॅक्स ऍक्ट असं म्हणतो, आता आम्ही सांगू की ह्या 12,000 मधनं व्हॉट ऑल इज अलाउड टू बी डिडक्टेड, ऍक्सेप्टेबल डिडक्शन काय आहे, अँड इफ दे फॉल अंडर दॅट ऍक्सेप्टेबल डिडक्शन ओनली देन, इफ द परचेस ऑफ मोबाईल फॉर 10,000 फॉल्स अंडर ऍक्सेप्टेबल डिडक्शन ओनली देन इट बिकम्स इन्कम. For example, if I have paid 10,000 rupees for this by cash, it's not allowed. Cash payment about 2,000 rupees at the 20th or 2,000 kilo, it is not allowed. So 12,000 that I received from Mahesh, yes, it is income. How much is deductible? Not 10,000, only 70%, 30% will become disallowed. So 7,000 will become deductible, and for the purpose of income tax, my income will be 5,000 rupees. Let me take a pause here and ask you if you have understood me. समजतंय? समजलं आहे हे मी आता काय सांगितलं? बाकी सगळं सोडा, हा जो व्यवहार सांगितला फोन विकायचा, हा समजला आहे? नसेल तर मी परत सांगतो. हा ठीक आहे, ओके. फॉरगेट इन्कम टॅक्स. आपण एक सोपा हिशोब असा करू की कानडे मॅडमनं मी 10,000 रुपये कॅशमध्ये दिले, हा मोबाईल घेतला,
महेशला दिला, महेशकडनं 12,000 रुपये घेतले, तर माझं इन्कम काय? 2,000 राईट? इन डे टू डे लँग्वेज इन्कम टॅक्स विल से वेट, स्टेप वन, व्हॉट हॅव यू गॉट? हॅव गॉट 12,000? एम आय राईट? येस ओ नो? सो म्हणजे मला 12,000 इज माय इन्कम. Then Income Tax Act says, do you want this to be reduced by something? म्हणजे तुम्हाला 12,000 काही डिडक्ट करायचंय? आय सेड येस. ओके, काय करायचंय? 10,000 रुपये मी मॅडम ना दिले. ओके, डज इट फॉल अंडर आवर टेस्ट? आमच्या काही निकष आहेत, आमचे काही क्रायटेरिया आहेत, त्या क्रायटेरियामध्ये जर ते 10,000 बसत असतील तर वी विल अलाउ इट डिडक्शन. अँड वन ऑफ द क्रायटेरिया सेज दॅट इफ यू पे कॅश अबाउट 2,000 रुपीज देन इट इज डिसअलोड. 30% इज डिसअलोड. आणि मी तर कॅश दिले त्यांना 10,000 रुपये. सो 10,000 30% डिसअलाव झाले, म्हणजे फक्त 7,000 अलाउएबल डिडक्शन आहे. 12,000 इन्कम, 7,000 अलाउएबल डिडक्शन, म्हणजे 5,000 रुपये इज माय प्रॉफिट फ्रॉम बिझनेस प्रोफेशन अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स. एम आय नाऊ क्लिअर? येस ऑर नो? अजून एक एक्झाम्पल देतो. तुम्ही घर भाड्याने दिलं, फॉरगेट कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड ऑल, लेट्स मेक इट सिम्पल. आय हॅव अ हाऊस सेम कांदिवली अँड आय हॅव गिवन इट ऑन रेंटेड बेसिस लेट आउट फॉर से 30,000 रुपीज. ओके, आता या 30,000 रुपीज मधनं मी त्याचं पेंटिंग केलं, मग त्याच्या काय टाईल निघाल्या होत्या, मग प्लॅस्टरिंग करायचं होतं वगैरे वगैरे. सो आय गॉट 3,60,000 फॉर फुल इयर. And of that amount, I spent 1.5 lakhs on repairs. So what is my income? 360 minus 150. Laksha deta hai na, kya bolte? So it will come to 210. Agreed or not? No. Income Tax Act will say no. First, how much have you got? 360. Okay, so 360 is your income. What do you want to deduct? Ami repair kela, ami plastering kela, ami painting kela. Not allowed. Not allowed. Then I have to turn around and ask, sir, what is allowed? Okay, we will tell you. Number one, तुम्ही म्युन्सिपल टॅक्सेस काय भरले घरावर? हो भरले. किती भरले? 10,000 रुपये भरले. ओके, अलाउड. सो 3,60,000 मायनस 10,350. अजून काय केलं? सर रिपेअर केलं, नॉट अलाउड. आता तुम्हाला 30% स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. स्टँडर्ड डिडक्शनचा अर्थ काय? 30% फ्लॅट. तुम्ही खर्च करा, करू नका, जास्त करा, कमी करा, ह्याला द्या, कॅशमध्ये द्या, चेक मध्ये द्या, काय वाटेल ते द्या. 30% इज अलग, फिनिश. सो 350 चा 30% विच विल कम टू बी 1,05,000 विल बी अलाउड एज डिडक्शन अँड रिमेनिंग 2,45,000 विल बिकम माय इनकम. लक्षात आलं? आर यू फॉलोइंग मी? सो इन्कम टॅक्स डज नॉट गो बाय युअर लॉजिक्स. तुमची लॉजिक तुमच्याकडे, ते तुम्ही गरीब ऐकवता किंवा नवऱ्याला दाखवा, पण इन्कम टॅक्सला दाखवायचं तर 360 मायनस 10 व्हॉट एव्हर इज द आन्सर इंटू 30% मायनस करा, 70% इज युअर. दिस इज हाउ द कॅल्क्युलेशन. करेक्ट? नाउ इन केस ऑफ, ओके, लेट्स गो स्टेप फॉर. मला एक सांगा की तुम्ही जर एक FD काढली, म्हणजे कुठली इन्व्हेस्टमेंट केली, डू यू कॉल युअर इन्व्हेस्टमेंट एज युअर एक्सपेन्स? सपोज इन अन इयर I earn 12 lakh rupees, 1 lakh rupees a month. So 12 lakh rupees मी कमवतो आणि त्या 12 lakh rupees 1 lakh rupees मी इन्व्हेस्ट केले. सो कॅन आय से माय इन्कम इज 11 lakhs ऑर 12 lakhs? व्हॉट शुड आय से? 12. बट इन्कम टॅक्सला आपण सगळे ATC शिकलोय ना, प्रत्येकाला ATC माहिती आहे, सॅलरीचं. एम आय राईट? वेन यू पुट द मनी इन PPF यू गेट इट एज डिडक्शन. व्हॉट इज द लॉजिक? इट इज रॉंग. कॉमन सेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज रॉंग, बिकॉज PPF इज युअर इन्व्हेस्टमेंट. मी आता तुम्हाला विचारलं 12 लाखात 1 लाख इन्व्हेस्ट केले तर माझं इन्कम 11 आहे का 12 आहे? यू सेड 12 आहे. सो यू आर अग्री विथ मी दॅट इन्व्हेस्टमेंट शुड नॉट बी डिडक्शन, बट इन्कम टॅक्स अलाउज इट. सो व्हॉट इज द ब्युटी ऑफ ऑल ऑफ दिस डिस्कशन? दॅट देर आर सम थिंग्स यू स्पेंड बट इन्कम टॅक्स डज नॉट अलाउ अँड सम थिंग्स यू डोंट स्पेंड, यू इन्व्हेस्ट बट इन्कम टॅक्स अलाउज. आर यू विथ मी? अरे येस ऑर नो? So in this case, business income is 50, whatever, if you are having a business income, then 50,000 is allowed as deduction, means you can reduce 50,000. Of course, your business income should exceed 50,000.
If it doesn't exceed, then whatever is business income is entirely allowed as deduction. Understand the difference. Agricultural income is not an income at all. पण तुमचं बाकी बिझनेस मधलं काही इन्कम असेल, पुन्हा एकदा लक्षात घ्या, बिझनेस मधलं, लेटिंग आउट नाही. बिझनेस मधून जर बाकी काही, म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीने बिझनेस मधून, उदाहरणार्थ लेटिंग आउट ऑफ ऍडव्हर्टिजमेंट होल्डिंग, त्याच्यातनं जर काही इन्कम आलं असेल तर त्यातलं 50,000 रुपीज, त्याच्यातले 50,000 तुम्ही मायनस करू शकता असं आहे तिथला. आर यू विथ मी ऑन दिस? ओके. हाऊस प्रॉपर्टीला कशी ट्रीटमेंट देतात ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. ऑफकोर्स इन केस ऑफ मोबाईल टॉवर देर मे नॉट बी एनी म्युन्सिपल टॅक्सेस इफ देर इज सम स्पेसिफिक. आय एम नॉट अवेअर बिकॉज आय एम नॉट कोऑपरेटिव्ह सोसायटी एक्सपर्ट. आय मीन आय नो इट फ्रॉम टॅक्सेशन पर्स्पेक्टिव्ह, पण आय डोंट थिंक म्युन्सिपॅलिटी टेक्स एनी म्युन्सिपॅलिटी काय चार्जेस घेते मोबाईल टॉवर असतील तर. जर घेत असेल तर ते मायनस होतं, दॅट सिम्पल एज दॅट. एनी प्रॉपर्टी टॅक्स दॅट यू पे टू युअर लोकल बॉडी, म्युन्सिपॅलिटी, नगरपालिका, ग्रामपंचायत, जे काय असेल ते त्या रेंट मधन मायनस. वॉट एव्हर इज लेफ्ट, 30% ऑफ दॅट इज अलाउड एज डिडक्शन अंडर स्टँडर्ड डिडक्शन. म्हणजे मोबाईल टॉवर मधनं 10 लाख रुपये मिळाले तर 3 लाख रुपये इज अलाउड एज स्टँडर्ड डिडक्शन. तुम्ही खर्च करा, करू नका, जास्त करा, कमी करा, इट डझंट मेक डिफरन्स, स्टँडर्ड डिडक्शन. रिमेनिंग अमाऊंट इज टॅक्सेबल. एक सिच्युएशन जी सहसा येत नाही मोबाईल टॉवर वगैरेच्या बाबतीत, सो आय हॅव नॉट कव्हर्ड इट इन डिटेल. By chance, for any reason, if you are providing this mobile tower or letting out on hire at rate lower than market rate, that is not acceptable. Not acceptable as in income tax mode acceptable. Income tax will consider market rate. I'll give you an example. Ek auditorium hai, jaisa market rate jo hai to 70,000 hai. But to me, for whatever reason, you know that a particular gentleman is a political leader, very powerful leader, tela aplyala 10000 rupaye tas dyal lagel. Tumhi devu shakta ka? Devu shakta. Income tax act is not a criminal act, right? So income tax act does not prohibit anything. Ganjacha vyapar kela tari income tax act la kai problem nahi. Income tax act mhanje ganjacha vyapar kara and tax bhar. Mhanje ganjacha vyapar please karu naka, that is otherwise illegal, that's a different story. सांगण्याचा मुद्दा काय, बरेचदा असं मला लोक विचारतात की सर इज दिस अलाउड, आय टेल देम येस एव्हरीथिंग इज अलाउड अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट, नथिंग इज प्रोहिबिटेड, ओनली थिंग इज यू हॅव टू पे हायर टॅक्स ऑन. सो कॅन यू गिव्ह युअर ऑडिटोरियम फॉर 10,000? येस यू कॅन, बट देन यू हॅव टू कन्सिडर फॉर द पर्पज ऑफ इन्कम टॅक्स ऍज इफ यू हॅव गिव्हन इट फॉर 70,000, बिकॉज इट इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, आणि इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला मार्केट व्हॅल्यू पकडावी. आर यू फॉलोइंग? Any question about what I said just now? So, त्याच्यानंतर तुम्हाला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मिळेल. इन्कम टॅक्स स्लॅब्स कोऑपरेटिव्हचे 10,000, 20,000 आणि 30,000, अगदी छोटे स्लॅब, बट ॲज आय सेड दॅट बिकॉज देर इज नॉट मच टॅक्सेशन इन्वॉल्व्ड, नॉट मच इन्कम इज टॅक्सेबल इन फर्स्ट प्लेस, अँड अगेन दॅट ऑल्सो प्रूव्ह दॅट दिस इज डिफरंट फ्रॉम एओपी, बिकॉज इन केस ऑफ एओपी देर इज अ स्लॅब ऑफ 2.5 लाख, सो ते वेगळंच आहे. And the slabs are very small for in cooperative societies. Now, if you are, your income from business profession exceeds 2 crore rupees, then you need audit to be done. However, 44AB navacha section hai, to asa sangto, if you are required to do audit under any other law, then automatically you fall under income tax also. And cooperative society requires audit, right? Under cooperative act, tumhi jo shikla asal, which I don't know, you know better than me, right? Cooperative audit. So you need to get the audit to be done. From only thing is, to the best of my knowledge, for cooperative audit chartered accountant is not necessary. You have some other, but aata empanelment wagere chi pan process aanle, ani mala vatta aata CA compulsory kela hai ka ka nahi, ajun nahi compulsory kela nahi. Ha, so correct. So that is related to cooperative law, which you will study independently or you might have studied. So there you can discuss it. Return has to be filed before 30th September of every year unless you get extension. This year they gave extension for personal income tax return. I don't know whether they will give it for business return. Jar denar astil to 30 September paryant sangtil, kadhi kadhi tyacha nantar pan sangtat. Mhanje they say on 2nd of October, I think last year the 30th September hon gele aur sangle ki nahi aata ami extension deti. So that's income tax department, they can do anything.
TDS applicability, if you are filing audit returns, if you are making any payments, आता TDS applicability अगेन अ डिस्प्युटेड इश्यू बिकॉज TDS applicability मध्ये पुन्हा एकदा पर्सन म्हटलेलं आहे आणि देयर इज अ क्वेश्चन मार्क वेदर कॉपरेटिव्ह सोसायटी इज अ पर्सन ऑर नॉट. अगेन टू बी ऑन सेफर साइड, माय सजेशन इज इफ यू आर मेकिंग पेमेंट्स अबाउ द प्रिस्क्राइब लिमिट TDS इज ऍप्लिकेबल. बट आय विल टेक अ पॉज हियर अँड आय विल फर्स्ट आस्क यू, डू यू अंडरस्टँड व्हॉट इज TDS? व्हॉट इज TDS? दॅट्स अ फुल फॉर्म, बट व्हॉट इज TDS? You're absolutely right. Only one thing, one disclaimer I would like to give. Always TDS is never applicable on purchase of goods. It is only on services. So it may be contractor, it may be lawyer, it may be chartered accountant, right? But it is never applicable on purchase of goods. And even when you make payments to all these service providers, it is not applicable from first rupee. So there are some limits. Ata mi magashi lecture ke suruvatila mhatlo tase ki I am not going to cover everything because those limits is simply matter of technicality. Just to give you an example, if you are paying a professional person more than 30,000 rupees in a year, then TDS is applicable. Likewise, there are other limits. समजा मला, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी तुमचा ऑडिट करतोय, तुम्ही मला 15,000 रुपये दिले, नो TDS. तुम्ही मला 50,000 रुपये दिले, TDS. तो 10%. सो लिमिट काय आहे आणि त्याच्यावरती पर्सेंटेज काय आहे, इट्स समथिंग यू कॅन गेट ऑन गुगल एनी. यू हॅव टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट दॅट यू हॅव टू डिडक्ट TDS. आर यू विथ मी? इन्कम टॅक्स पुरतं मायामध्ये आय एम कन्क्लुडिंग एट दिस बिकॉज एज आय सेड इट्स रिअली व्हेरी स्मॉल अँड 85% ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज डोंट हॅव टू पे टॅक्स. मेनी ऑफ द कॉपरेटिव्ह सोसायटीज फाईल रिटर्न ओनली टू क्लेम TDS, कारण त्यांना इंटरेस्ट जेव्हा देतात तेव्हा काही बँका TDS करतात, तो क्लेम करायला ते नील रिटर्न फाईल करतात आणि खालची TDSचं हे फक्त दाखवतं. अपार्ट फ्रॉम दॅट देर इज नॉट मच ऍप्लिकेबिलिटी ऑफ इन्कम टॅक्स फॉर कॉपरेटिव्ह पर्पज. स्टील इफ यू हॅव क्वेश्चन्स आय विल आन्सर, अदरवाइज विल गो टू GST. Which is main and big part. You say it is applicable only on services, not on income. So what? TDS is applicable only on services. Purchase of services, not purchase of goods. Right. But when you rent out your flat, you have to deduct. It is a service, no? It is not a goods. You are not selling the flat. When you sell the flat, actually TDS is not applicable. But Atha Jani, so specifically they have introduced 1%. But I am not going into it because that's not applicable for cooperative. In few cases now they have introduced TDS even in case of sale of goods, but that is not there for cooperative cars cha madhe anle asha kai kai cases madhe tani anle, but cooperative la te nahi hai manun mi te nahi cover karu. Largely thumb rule you can say that no TDS on sale of goods, purchase of goods, TDS applicable only on purchase of service as a thumb rule. Transfer premium when flat is transferred, no, when cooperative society pays it applies TDS. That's not you. No. Understand. Who does TDS? I'm talking about income tax. Correct. माझा एक मिनिट, पहिली गोष्ट, इज TDS अँड इन्कम टॅक्स सेपरेट? नो. अंडरस्टँड दिस फर्स्ट. ओके, एक थोडं म्हणजे हे खरं स्ट्रिक्टली कॉपरेटिव्ह मध्ये नाही, पण अंडरस्टँडिंग इन्कम टॅक्स काय होतं, इन्कम टॅक्सचं फ्रेमवर्क समजेपर्यंत ते कॉपरेटिव्हचे पॉईंट समजू. सो अंडरस्टँड द फ्रेमवर्क ऑफ इन्कम टॅक्स. फर्स्ट ऑफ ऑल, इन्कम टॅक्स मध्ये वर्ष 1 एप्रिलला सुरू होतो आणि 31 मार्चला संपत, राईट? सो ऑन एव्हरी 31 मार्च वी हॅव 31st सेलिब्रेशन, बट अनफॉर्च्युनेटली आवर सेलिब्रेशन डज नॉट इन्व्हॉल्व केक अँड पार्टी अँड ड्रिंकिंग. आवर सेलिब्रेशन इन्व्हॉल्व्स बुक कीपिंग आणि रात्री उशिरापर्यंत जाणं. ओके, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. आता कुठल्याही एका वर्षामध्ये व्हॉट एव्हर इन्कम यू अर्न, त्याचा हिशोब तुम्ही पुढच्या वर्षात गव्हर्नमेंटला देता की मी एवढं एवढं इन्कम कमव. सो right now which financial year is going on? 18-19, am I right? This is called assessment year. Manje apan assess karto, apan hishob karto. Assessment of what? Income that you have earned in last year, that is 2017-18. You there with me so far? The government asa mhanto ki tumhi April 2017 la jo income kamavlo asel tyachyavar tax amhala kay atta bharanar ka July 2018 madhe? That's a loss of interest to government. So government says that pay as you earn.
सो तुम्ही कमावतानाच टॅक्स भरा. मग कमावताना कसा टॅक्स भरणार? तर तुम्हाला जो कोणी पैसे देत असेल तो काही पैसे विथहोल्ड करतो तुमच्या नावाने, तुमच्या नावाने गव्हर्नमेंटला भरतो आणि गव्हर्नमेंटला सांगतो की हे पैसे या मॅडमचे. दिस इज टीडीएस, करेक्ट? सो व्हेन विल आय डिडक्ट टॅक्स इफ आय एम पेईंग? इफ आय एम रिसिव्हिंग आय कॅन डिडक्ट. देन इट विल समथिंग एल्स विच इज कॉल्ड टीसीएस, पण त्याच्यात आपण जाऊया नको, दॅट्स नॉट राईट नाऊ रेलेव्हंट. अग्रीड विथ मी? इफ आय पे आय विल डिडक्ट, इफ आय एम नॉट पेईंग आय कॅन डिडक्ट. सो ट्रान्सफर प्रीमियम गव्हर्नमेंट सोसायटी नेव्हर पेज, सोसायटी रिसिव्ह. हाऊ विल आय हॅव टीडीएस? इट इज पेड बाय समवन एल्स, मेंबर, आउटगोइंग मेंबर, इनकमिंग मेंबर, जो असेल. सो आता काय होतं, वर्षभरात तुम्ही कमावता, तुम्ही कमवत असताना काही टॅक्स विथहोल्ड केला जातो. वर्षाच्या एंडला तुम्ही हिशोब मांडता की मला इतकं इतकं इन्कम आहे, एवढा टॅक्स विथहोल्ड केलाय, मला एवढं इन्कम आहे त्याच्यावर एवढा टॅक्स येतो, एवढा विथहोल्ड केलाय पण एवढा करायचा राहिलाय तर मला तो स्वतःच्या हिशोबनं भरायला लागतो. इट इज कॉल्ड सेल्फ असेसमेंट टॅक्स, एसे टॅक्स. असं कधी कधी लक्षात येतं की मला एवढा टॅक्स येतो पण माझा जास्त कापला गेलाय, सो आय गो फॉर रिफंड. दॅट इज द बेसिक स्ट्रक्चर. एनी अदर क्वेश्चन? Yes, because it is not from cooperative banks. Then only we are going for... That is why societies go for cooperative banks. They don't go for nationalized banks. No, but otherwise also, means according to the act also, it is not allowed. Not allowed? I thought... Officially, it is not allowed. Officially, it is not allowed. But people are doing... No, I just had a question, madam. I am also not sure about it. But is nationalized bank also not allowed or private banks not allowed? Not allowed. No, no bank. Except corporate banks. No, it is restricted under banking regulation or? No, under cooperative law. Because banking people are accepting. No, no. Banks are accepting. For them, it's business. Cooperative banks are not trusted. Society will take care of the national bank and will pay the TDS. No, now they have allowed certain banks like Saraswati Bank. But Saraswati is a cooperative, Shabra Vittal is a cooperative. No, like, anyway, my request is you can discuss this in detail with your cooperative law expert, which I am not, unfortunately. So we can discuss it later. Anything else? Yes. Sir, what about the treatment for advertisement other than holding in the society? Suppose the painting on the walls, terrace walls. Now again this will become a matter of dispute, but why it hasn't come up so far is, I doubt if there is a lot of advertisement happening by painting on society walls. Painting of society walls, say, painting on society walls. Income income. Yeah. In my opinion, it should be income from house property. Yeah. In my opinion, it should be income from house property. What about the guys who come and display their TV and advertisement keeps on running inside the reception of the building? In the reception of the building, then it will become income from business profession. Because they are not taking that place on hire. You can give them anywhere. Right. They can have TV here, there, anywhere. So they have not taken place from hire. They have taken your permission to show the television. No, but they pay rent on that. So, you know, they pay on that. Whether to call it rent or to call it income from business is a matter of dispute. In my opinion, it's income from business. But then again, there can be... See, these are grey areas. Okay. And what happens is, there are very, very few cooperative societies which have such a big income that it should go into taxation and there should be dispute on it and go for tribunal and high court, etc. So, they don't come up. In my opinion, it will be income from business. And again, in my opinion, the best part is go for income from business profession if you are in doubt. Because that is against you. That is against cooperative society. So naturally there is no challenge to that. You go for house property and there will be challenge. And aap sabko malum hai ki cooperative society ka kaam karna is usually lashkar cha bakra bajan. Then all the members will say, aapko kisne bola tha house property mein lo. So it's better go for business profession. Mobile tower ka case law available. I will provide that case law. I will mail that case law to you so that you can circulate it. Sir, display will be similar to the hoardings, na? Because it is again the hanging on the wall. Which display? This what he is saying. No, no. But that if the instrument is brought by the
other person. Then even in the holding it is brought by the other person. No, holding is fixed. त्याच्यावरचं व्हॉट एव्हर इज अपॉन दॅट होर्डिंग वेदर इट्स लाईट्स ऑर वेदर इट्स पेपर ऑर दॅट इज ब्रॉट बाय अदर पर्सन होर्डिंग सोसायटी बाय द सोसायटी अँड इव्हन इन केस ऑफ होर्डिंग देर इज अ डिस्प्यूट वेदर इट्स इन्कम ऑफ डिस्ट्रिब्युशन ऑर हाऊस प्रॉपर्टी इन माय ओपिनियन नाऊ यू कॅन टेक इट एज हाऊस प्रॉपर्टी बिकॉज मोबाईल टॉवरचा केस लॉ आहे स्ट्रक्चर एक्झॅक्टली इट इज अपॉर्टनेंट टू द लँड. Any other question or shall I move on to GST? I think now we start GST. Now, if you have understood whatever I said so far, then please forget it. Because what income tax believes GST does not. So let's first look at some basic aspects of GST. What we are going to cover is when to register, whom to charge, and what are the procedures. These are the four things we are going to cover. What are the fundamentals of GST? When to register, maximum prashna hai chahi ki whether we have to register for GST or not register for GST. And it's a wonderful thing ki after 1.5 years that question is not yet solved for many people. I still keep on getting the questions. Whom to charge and procedure. So let's look at the fundamental. I think this we have already covered. I mean, gelya vecha slide madhla repeat zale. Now, you know, there is a concept called charge of a tax. What do you mean by charge of a tax? Whether paying the tax is applicable or not. Or what exactly, who it's supposed to pay, why you are supposed to pay tax. That is covered by charge of tax. And in every tax law, there is something called charging section. Means a section that says ki ye tax charge karo. So assume nahi hai na. Like for example, in case of income tax, there are at least 5 charging sections. For every source of income, there is a separate charging section in case of income tax. In case of GST, the charging section is section 9 clause 1, which says, subsection 1, which says, there shall be levied a tax called the Central Goods and Service Tax on all intrastate supplies of goods or services or both. And I will take a pause here and I will remind you, there is nothing called GST Act. Please understand. There is nothing called GST Act. There is CGST, which means Central Goods and Services. There is SGST, means State Goods and Services, which are passed by all the states independently. There is IGST, means Interstate Supply of Goods and Services. There is UTGST, means Union Territories ka galat GST hai. And all these acts come together and form a family of acts, which is popularly known as GST Act. Lekin aapse kisi ne pucha, GST Act, to GST Act karke koi cheez hi nahi. No one has passed GST Act in India, they have passed CGST Act. So, ye jo, typically jo CGST Act hai, that is replicated in all the state acts. Aur cooperative society ka interstate transaction hona bahut hi mushkil hai. And I am sure there is no one here from Dadra Nagar Haveli and all the Pondicherry se wagera koi hoga, to fir batao mujhe separate tayari karke aana padega. But I am sure no one is here. So, we will forget the union territories and we will focus on CGST Act. So, wherever I say GST Act now onwards, please remember I am talking about CGST Act. So, there shall be levied a tax called CGST. On all intrastate supplies within the state boundaries. But as I said, cooperative society state boundary ke bahar transaction kare is almost next to impossible. Very, very rare situation if at all. And again, in Mumbai, toh, it is all the more impossible. Maybe if you are located in a very border town, then it is possible. Laturun kadachit, kiwa Nandedun, Hyderabad la kai hot asel, I don't know. But otherwise, it's very unlikely. So, intrastate, I don't need to. Now, the question is, what is supply? So, the second section of any act is usually definitions. So, section 2, clause 108 says, supply means supply of goods or services or both, which is leviable to tax. So, that is pretty dull definition. Taxable supply. But supply means what? All forms of supply of goods or services or both, such as sale, transfer, barter, exchange, etc. That's okay. That's all legal language. Nothing to be worried about. Agreed.
made or agreed to be made for a consideration by a person in course of furtherance of business. That's why I have highlighted the word. So, treasure hunt kali na kai challi thi. First clue, taxable supply. Second clue, supply. Supply includes. आणि तुम्ही जर कायद्याचं बेसिक लँग्वेज पद्धत तुम्हाला माहीत असेल तर इन लॉ दे यूज टू डिफरंट टर्म्स. वन टर्म इज मीन्स अँड वन टर्म इज इन्क्लूड्स. वेन यू यूज मीन्स, मीन्स एवढंच, मीन्स के बाद जो आता है दॅट क्लोजेस द इन्क्लूजन, ओनली दॅट मच. बट सप्लाय इन्क्लूड्स का मतलब जो है ये तो है ही और इसके सिवा और भी कुछ हो सकता बिकॉज द टर्म इज इन्क्लूड्स. सो एंड इट इन्क्लूड्स बिजनेस. सो नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज बिजनेस? इज कोऑपरेटिव सोसायटी अ बिजनेस? Sometime back we studied that no, it's not a business principle of mutuality. Remember, I told you please forget it. वो income tax में था, GST में नहीं है. Business, business में बहुत सारी चीजें हैं, लेकिन clause E specifically आपको क्या बोलता है? Provision by a club, association, society. So this is contrary to principle of mutuality. आप member से पैसा लोगे और member को service दोगे, उसमें GST खाएगा. Because it's not a business. We studied that some time back in Income Tax Act. But GST Act says no. What is business? Provided by society to its members. We will call it business. So there is a case law or there, not case law, there is a dispute. Actually, service tax ke case mein bhi dispute tha. Wahan pe bhi case law hua tha. Wahan pe bhi hum haar gaye the. Yani cooperative societies had lost that case in Mumbai High Court. इन अदर कंट्रीज इसके ऊपर जो केसेस हुआ है वहां पे कोऑपरेटिव्स हैव वन अगेंस्ट द गवर्नमेंट. इन आवर केस अभी तक नहीं हुआ है. आई डोंट नो इफ देयर इज एनी केस रनिंग राइट नाउ. लेकिन दिस विल रिमेन द मैटर ओपन फॉर डिबेट एंड डिस्कशन कि वेदर कोऑपरेटिव सोसाइटी को हम इनकम टैक्स में हम उसको इनकम नहीं बोलते और यहाँ पे हम बिजनेस बोलते हैं. व्हाट सेंस डज इट मेक? इट डजंट. लेकिन आई एम श्योर आप में से कोई कोर्ट में जाने के प्लानिंग में नहीं है, तो अभी के लिए हम पकड़ के चलेंगे कि ये बिजनेस है. सो कोऑपरेटिव सोसाइटी जो भी माल, सॉरी, जो भी मेंबरशिप फीस लेता है और उसके बदले में सर्विसेज देता है अपने मेंबर्स को, दैट इज अ बिजनेस एज पर जीएसटी एक्ट. व्हाई इट इज बिजनेस? बिकॉज सेक्शन 2 क्लॉज 17 सब क्लॉज ई स्पेसिफिकली सेज इट्स अ बिजनेस. आर यू विथ मी? हैव यू अंडरस्टूड द डिफरेंस बिटवीन व्हाट हैपेंड इन इनकम टैक्स एंड व्हाट इज हैपनिंग इन जीएसटी? यस और नो? यस. These are those case laws. लेकिन जैसा मैंने कहा कि हम इसके ऊपर अभी के लिए नहीं जाएंगे, क्योंकि अगर hopefully if maybe in another 2-3 years if some Supreme Court, some court gives a clear cut ruling कि ये नहीं आता है, तो फिर cooperative societies will be free of GST headache and then Kanade madam will not have to call me here for the lecture. Let's hope for that day. Till that time we will have to go for GST, right? So now the first question, do I have to register? Believe me madam, I think I told you last time also that in this matter of GST meet, वेगवेगळ्या चॅनलवर अपीयर झालो, मी वेगवेगळ्या न्यूजपेपरला आर्टिकल्स लिहिली. बट द आर्टिकल विच फेस्ड मी मॅक्झिमम रिस्पॉन्स म्हणजे ते आर्टिकल आल्यावर सुद्धा 4-4 महिने लोक फोन करून त्या आर्टिकल वॉज इन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी टाइम्स, मोर दॅन महाराष्ट्र टाइम्स, मोर दॅन लोकसत्ता. मला दोन्हीकडे माझी आर्टिकल आली पण त्याचाही एवढा रिस्पॉन्स झाला नाही जेवढा हाऊसिंग सोसायटी टाइम्स आला. अँड 70% ऑफ द क्वेश्चन डू वी हॅव टू टेक रजिस्ट्रेशन. सो लेट सी वेदर वी हॅव टू टेक रजिस्ट्रेशन. एक मस्त अजून एक ट्रेजर हंट आपल्याला खेळायची आहे, पण जरा तुम्ही प्लीज स्टे विथ मी बिकॉज दिस इज कॉम्प्लिकेटेड. लेट सी हाऊ इट इज. सो फर्स्ट थिंग इज कॅल्क्युलेट युअर अन्युअल ग्रॉस रिसीट्स. सिम्पल कॉन्सेप्ट, व्हॉट इज अन्युअल ग्रॉस रिसीट? सगळं काही जे काय व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू रिसीव फ्रॉम युअर मेंबर्स, टेक इट टुगेदर. Simple. And for the full year, when this last session happened, we were in 17-18, so I have put 17-18, now you have to think of 18-19, right? I'm sure you all can read, so I will not read out for you. You can read. Tell me if you have understood our step one, then we will go further.
सो मेंबर से आया हुआ सारा पैसा, मेंबर के बजाय लोगों से आया हुआ सारा पैसा, मेंबर से क्या आ सकता है? मेंबर से यू कैन गेट रेगुलर थिंग्स, इरेगुलर थिंग्स, स्पेसिफिक टू वन मेंबर, एप्लीकेबल टू ऑल मेंबर, जो जो भी रुपया रुपया एवरीथिंग. हाँ, व्हाट इज नॉट इंक्लूडेड इन एनुअल ग्रॉस इज इट इज इंटरेस्ट. इंटरेस्ट इज नॉट इंक्लूडेड. अब उसमें से क्या माइनस करना है? अमाउंट फॉर स्पेसिफाइड पर्पस. व्हाट डू आई मीन बाय स्पेसिफाइड पर्पस? इट इज अवेलेबल फॉर यू ऑन बोर्ड टू सी. सो व्हेन आई हैव कलेक्टेड और कॉपरेटिव सोसाइटी हैज कलेक्टेड एन अमाउंट जस्ट फॉर रीइंबर्सिंग इट टू गवर्नमेंट और गवर्नमेंट अथॉरिटीज लाइक प्रॉपर्टी टैक्स, वाटर टैक्स, म्युनिसिपल टैक्स, इवन in all these three cases where I am collecting, so cooperative society is acting merely as a pass through vehicle. Lakshya hai, I'll take an example. 25 member ki cooperative society, cooperative municipal charges hai 2 lakh. So 2 lakh divided by 25, 8000 rupees per person charges hota. Am I right? Cooperative society charges 8,000 rupees from every member. Collects it, puts it in its bank account, issues a check of 2 lakhs, pays to municipality. Finished. In such cases, such amounts that you have collected from members, they should be reduced from annual gross receipts. Are you with me? Yes or no? Yes. Electricity. काही societies मध्ये अजूनही हे होतं की electricity bill is in the name of society. मेंबरच्या नावावर असेल तर प्रश्नच येत नाही, कारण मग मेंबरच आपलं आपलं भरतो. काही वेळेला काय होतं, सोसायटीच्या नावावर असतं, प्रत्येकाचं मीटर वेगवेगळं असतं. सो प्रत्येकाच्या मीटर रिडिंग नुसार प्रत्येकाकडून पैसे घेतात आणि सोसायटी भरतो. इफ दॅट इज द केस, दॅट ऑल्सो यू कॅन रिड्यूस. दिस इज क्लिअर. एनी क्वेश्चन अबाउट इलेक्ट्रिसिटी? या दॅट इज नॉट टू बी रिड्यूस्ड. व्हेरी गुड क्वेश्चन. दॅट इज नॉट टू बी रिड्यूस्ड. इफ मीटर इज सेपरेट फॉर मेंबर्स असंही असेल की लोकांच्या घरी येणारी इलेक्ट्रिसिटी आहे त्याचं सुद्धा सोसायटी भरते, तरी सुद्धा यू कॅनॉट रिड्यूस इट अनलेस द मीटर, आय हॅव रिटन इट देअर, यूज फॉर इंडिव्हिज्युअल हाउसहोल्ड पेड कलेक्टिव्हली बट नॉट फॉर कॉमन युटिलिटीज. सी यू कॅन सी दॅट आय हॅव स्पेसिफिकली रिटन नॉट फॉर कॉमन युटिलिटीज. तो पॉइंटर कुठे घ्या? गॉट मी? नाही, नो प्रॉब्लेम. देन व्हॉट यू विल गेट इज कॉल्ड नेट रिसीट्स. ओके, ग्रॉस रिसीट्स मायनस स्पेसिफाइड अमाउंट्स विल गिव्ह यू नेट रिसीट्स. नाउ फर्स्ट क्वेश्चन, नेट रिसीट 20 लाखाच्या पेक्षा जास्त आहे. इफ द आन्सर इज नो नो रजिस्ट्रेशन, डोंट हिअर माय सबसिक्वेंट स्पीच. You are not under GST. तुम्ही आता 2 तास 1.5 तास आराम करू शकता, बाहेर जायचं बाहेर जाऊ शकता. इफ युअर नेट रिसीट्स आर बिलो 20 लॅक्स, करेक्ट? येस, नेट रिसीट्स आर अबाउट 20 लॅक, तरी पण थांबा. द नेक्स्ट क्वेश्चन इज कॅल्क्युलेट मंथली नेट रिसीट एज अबाउट फॉर इच मेंबर. प्रत्येक मेंबरची मंथली नेट रिसीट, सेम लॉजिक आधीचं जे वापरतं तेच लॉजिक, मंथली अमाऊंट त्याच्यातली नेट रिसीट फाइंड आउट करायची. कुठल्याही एका मेंबरची 7,500 पेक्षा जास्त आहे का? इफ द आन्सर इज नो, नो रजिस्ट्रेशन, बट इफ द आन्सर इज येस, जीएसटी रजिस्ट्रेशन. सो आय टेक अ पॉज, अलाउ दिस टू सिंक इन टू युअर माइंड. डोंट आस्क मी क्वेश्चन, रीड दिस अगेन, थिंक अबाउट इट अगेन अँड देन टेल. हे आय एम गोइंग टू रिवाइज दिस, डोंट वरी, पण बघून घ्या. You will get the PPT, so you don't need to write anything that is there on the board. You don't need to worry. Break, sir. Yes, to be proper way. So I think this is a good time to break. The reason is because next I am going to do case study. So he samajhla asel ta ma pudcha samajhla ki nahi tumhi mala sang. Ha, I'll explain once. I'll run through this once. आता आपण
every click you will tell me whether you have understood or not. Every click. मी काय बोलणार नाही. तुम्ही ज्या क्लिकला मला सांगाल की नाही सर प्लीज एक्सप्लेन दिस पार्ट आय विल डिस्कस. सी सोसायटी मेंबर कडनं हे रेग्युलर पेमेंट आहे, ऑकेजनल पेमेंट आहे, हे पेमेंट युनिफॉर्म देणे सगळ्यांना आपण चार्ज करत नाही. सम मेंबर्स आर चार्ज अँड सम आर नॉट. ऑल दीज थ्री टाइप्स. I'm sure the two gentlemen there will remember when we used to make our receipts, we used to say some is regular, some is irregular, some is non-uniform. I'm sure you will remember that when we used to make receipt book. So all the payment and plus all other amounts, only thing is I have forgotten to write it here, interest is not to be included. Interest or dividends. Sinking fund? That's not income. Sinking fund is you create, no, it's not your income, you don't get it. You get interest. But interest, no interest is taken. This is applicable only to Maharashtra, is it? What? This is no, it's applicable all over India. So 20 lakh? All over India. Because northern state, not eastern state. I don't know if the local state has passed some different law. To the best of my knowledge, it's applicable. 10 lakh is ceiling. No. You are talking about northeastern states. Yeah, northeastern. And you're in there. Yeah, but I'm not discussing it, definitely. I already asked once, if there is someone from Dadra or Pondicherry, okay, now let me ask again, is there someone from Assam, Mizoram, Nagaland, Manipur, Tripura or Arunachal Pradesh or Sikkim? You are from Sikkim? No. You raised the hand. What you are saying is right, but I'm not covering it because it's not practically relevant to most of the crowd. Your industry is less than 20 lakhs of India. Wait. हे दादा आपण आता एक एक क्लिक वर जाऊ. याच्यात काही प्रश्न नाही आहे डेफिनेटली. एव्हरीवन नो आस्क मी इफ यू हैव एनी क्वेश्चन. व्हाट यू हैव टू रिड्यूस अमाउंट फॉर स्पेसिफाइड पर्पजेस. व्हाट डू यू मीन बाय स्पेसिफाइड पर्पज. टॅक्स कलेक्टेड बाय एनी गव्हर्नमेंट फ्रॉम लोकल बॉडी अदर प्रॉपर्टी वॉटर अदर म्युनिसिपल टॅक्सेस वेअर द सोसायटी इज ऍक्टिंग एज अ पास थ्रू व्हेकल. Electricity only if used for individual outfall and paid collectively. Common utilities over to nature. Yes. No, I think this slide. Any question? Now interesting part. Sopa hai na samjhaega. Is it greater than 20 lakh? The answer is no. No registration. The answer is yes. ती आधी जी सगळी प्रोसेस केली ती आता सगळी प्रोसेस परत करा. फॉर एव्हरी मेंबर फॉर ऑल द 12 मंथ्स डिवाइडेड बाय 12 यू विल अराइव एट मंथली. इज इट ग्रेटर दॅन 7,500? अगेन द आन्सर इज नो. येस. नाउ यू मे शूट युअर क्वेश्चन. You said it correctly. If even my collection, total collection 25 lakhs. Your total collection might be 2 crore. Okay, but if individual members less than 7,500. Correct. Correct. Then no reduction. No reduction. Means both the conditions should be. Both the conditions should be. Correct. म्हणून तो मुद्दा फ्लोचार्ट असा केला. If it is otherwise, some flats are bigger than that. So total collection is not 20 lakhs. But I'll give you an example. There are 300 flats in a society. ओके जुनी कुठली आहे अँड एव्हरी फ्लॅट पेज 4,000 rupees अ मंथ. सो 48,000 rupees अन इयर. सो 48,000 × 300 करेक्ट. दॅट विल कम टू 1.5 crore अप्रॉक्सिमेटली 1,44,00,000 टू बी प्रिसाइज. इज जीएसटी रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड? नो. नाउ त्याच्यात एक फ्लॅट आहे त्या मेंबरला फॉर सम रिझन आता आपण रिझन आपल्याला काय माहिती पण तो फ्लॅट जो आहे तो डबल साईजचा आहे. सो द मेंबर हॅज टू पे 8,000 rupees फीस मेंबरशिप फीस. इज रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड? 299 मेंबर्स आर नॉट पेईंग बट 1 मेंबर इज पेईंग. सो सेकंड कंडिशन इज सॅटिस्फाईड.
and about 20 lakhs for first condition is satisfied. If both the conditions are satisfied, finish. No further discussion. I'll come to that. Reverse charge I will come later. This is not reverse charge I am discussing so far. Any other question? So I think we'll take a break on this and we will do a case study on this later so that it will be reaffirmed in your mind. Thank you very much.